न्यूज आज सायंकाळी शिर्डी चक्क अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या सहा हॉटेलवर एकाच वेळी नियोजनबद्धरित्या छापे टाकत पोलिसांनी शिर्डी शहरात धमाकेदार कारवाई करत अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणून टाकलेत या कारवाईसाठी श्रीरामपूर विभागाचे वाय एस पी संदीप मिटके यांना गुप्त खबर मिळाल्यावर त्यांनी अतिशय नियोजनबद्ध माहिती काढत सहा ठिकाणी वेगवेगळे पथक तैनात करत मोठ्या फौजफाट्यासह ही कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल पंधरा पीडित मुलींची सुटका करण्यात आल्याचं उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी सांगितले तर अकरा आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय शिर्डी शहरात पोलिसांच्या गाड्यांचा ताफा रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात फिरत असल्यानं नेमकी काय कारवाई सुरू आहे याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती या कारवाईत द एक्झिक्युटिव्ह इन हॉटेल साई महाराजा हॉटेल साई गणेश पॅलेस हॉटेल शीतल हॉटेल एस पी हॉटेल साई कीर्ती अशा सहा हॉटेलवर कारवाई झाली असून हॉटेल मालकांना देखील यात आरोपी करण्यात येणार असल्याचं संदीप मिटके यांनी सांगितलं आहे तसेच या कारवाईत झालेल्या हॉटेल सील करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असून आरोपींना हद्दपारी करण्याबाबत सुद्धा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी आयजी शेखर पाटील एस पी राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिर्डीतील मोठी धाडसी कारवाई केल्यानं कारवाईची मोठी चर्चा शिर्डीसह जिल्ह्यात होत असून या कारवाईचं सर्वत्र स्वागत होत आहे आज दिनांक पाच मे दोन हजार तेवीस रोजी शिर्डी शहरामधील एकूण सहा सा, हॉटेलवरती एकाच वेळेला नियोजनबद्धरित्या छापे टाकून चालवण्यात येत असलेल्या व्यवसायावरती कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकूण पंधरा पीडित मुलींची सुटका करण्यात आलेली आहे अकरा आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहे कारवाईमध्ये सर्वप्रथम माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील सर माननीय राकेश ओला एस पी सर ॲडिशनल एस पी माननीय स्वाती भोर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या सहा टीम करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये ज्या 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 हॉटेलवरती व्यवसाय व्यवसाय चालू असतो त्या ठिकाणी सर्वप्रथम डमी गिरायक पाठवून खात्री करण्यात आली ज्या ठिकाणचे डमी ग्राहकांनी व्हेरिफिकेशन दिलं त्यानंतर एकाच वेळेला सर्व हॉटेलवरती छापे टाकण्यात आले यामध्ये भारतीय दंड संहितेचे आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन या दोन्ही कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई चालू आहे यामध्ये हॉटेल मालकांना देखील आरोपी करण्यात येणार आहे त्यांचे जे काही ॲग्रीमेंट काही मॅनेजरनी सादर केलेले आहे त्याची पडताळणी करून त्याबाबतची त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल त्यासोबतच ज्या ज्या हॉटेलवरती आज कारवाई करण्यात आलेली आहे या हॉटेल सील करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करण्यात येणार आहे एक तर खरं तर शिर्डी सारख्या देवस्थानाच्या ठिकाणी हे चालणं म्हणजे त्याचा पवित्र भंग करण्यासारखं आहे त्यामुळं कठोरात कटोर कारवाई करणं आणि आरोपींच्या हद्दपारीचे देखील प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत जे रेकॉर्ड रेकॉर्डवरचे आहेत आम्ही ते व्हेरीफाय करतो आहे त्यांनी जर पुन्हा ते सुरू ठेवलेलं असेल तर नक्की त्यांच्यावरती देखील कारवाई केली जाईल